आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने शेतकरी पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करतो, मात्र इस्रायलने या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारताच्या दौऱ्यावरती आहेत. भारत आणि इस्रायल या दोन देशात शेतीविषयक करार होण्याची शक्यता आहे. तसंच हरियाणातील हिस्सारमध्ये गायींचा आधुनिक फार्म उभारला जाणार आहे. इस्रायलमध्ये कशा पद्धतीनं दुग्ध उत्पादन केलं जातं त्यावर हा स्पेशल रिपोर्ट. हा आहे इस्रायल देशातला गायींचा गोठा. गायीचं दूध काढण्यासाठी माणसांची आवश्यकता भासत नाही, इथे मशीनच्या मदतीनं दूध काढलं जातं. इस्रायलची लोकसंख्या 88 लाख, गायींची संख्या 1.5 लाख. एक गाय 35 लिटर दूध देते. इस्रायलमधील कावड आणि भारतीय गाय यांची अंगकाठी एकसारखी असते. इथल्या गायींना माणसापेक्षा कम्प्युटरची भाषा जास्त समजते. खरं तर गोठ्यात काम करणाऱ्या माणसांना बोलण्याची आवश्यकता भासत नाही. प्रत्येक गायीच्या पायाला एक इलेक्ट्रॉनिक चिप बसवण्यात आली आहे. त्या चिपच्या माध्यमातून गायीच्या प्रत्येक हालचालीची खबर कम्प्युटरवर नोंदवली जाते. आगामी काळात हरियाणात सुरू होणार गायींचा आधुनिक गोठा. हरियाणाच्या हिसारमध्ये सेंटर फॉर एक्सलन्समध्ये कम्प्युटर काऊ मिल्क प्रोडक्शन सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी 2015 इस्रायल इंटरनॅशनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एजन्सी मॅशॉव आणि हरियाणा राज्य सरकार यांच्यात करार झालाय. या करारानुसार राज्य पशुधन केंद्राला सेंटर फॉर एक्सलन्समध्ये रूपांतरित करण्यात आलंय. साइट देख के गए थे वो, जगह उनको ठीक लगी थी वो, और उसके बाद यूनिवर्सिटी के बीच अथॉरिटी से बीसी से मीटिंग हुई थी और फिर चंडीगढ़ में मीटिंग हुई थी जिसमें एडिशनल चीफ सेक्रेटरी थे पशुपालन विभाग के, बाकी अधिकारी भी थे. तो उसमें ये डिसाइड हुआ था कि इसको तेजी से इस प्रोजेक्ट पर काम किया जाए. या प्रकल्पामुळे भारतातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. रोहित कुमार, झी मीडिया, हिसार. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.